चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात सध्या अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. याशिवाय याच परिसरात मोठमोठे कोंबडा बाजार भरत असून त्यात लाखो रुपयाच्या शर्यती व सट्टा लावला जात असल्याचे उघड चित्र दिसत आहे. मात्र तरी देखील घोट पोलिसांकडून याबाबत ठोस कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर घोट पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. घोट परिसरातील बेलगट्टा, मछली, भीमनबोली या गावामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मोहफुलाची अवैध दारू विकली जात आहे. शिवाय बेलगट्टा येथे दर रविवारी मोठा कोंबडा बाजार भरत असून तिथे कोंबड्याच्या झुंजीवर लाखो रुपयाच्या शर्यती सट्टा लावल्या जात आहे. या प्रकाराकडे घोट पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरील पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. हस्ते भगतसह श्रावण वाकुडे, जय विदर्भ न्यूज, चामोर्शी.